कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। पालकमंत्री लोणीकरांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलंय। धरणातील कुणाचीही मोटर जप्त होणार नाही असं आश्वासन यावेळेस दिलं गेलं। निम्न दुधना धरणाच्या लिफ्ट इरिगेशनमुळे जवळपास 8,700 हेक्टर जमीन ओलिताखालील निम्न दुधना धरणाचे पाणी परभणी जिल्ह्यासाठी नदी पात्रात सोडण्यास 22 गावातील धरणग्रस्त नागरिक यांनी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळेस दिला होता। आमच्या हक्काचं पाणी सोडलं तर आम्ही जलसमाधी घेऊ। पाणी हे आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं आहे। हॅलो, जोर रुग्णाचं जर पाणी सोडलं, खाली सोडलं परभणी जिल्ह्याला, तर आम्ही जलसमाधी घेऊ। कुठलाही निर्णय झाल्याशिवाय आम्ही पाण्यातून बाहेर येणार नाही, आम्ही जलसमाधी घेणार। आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे। लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही बाहेर निघणार नाही। परतून मंठ्याचं हक्काचं पाणी आम्ही सोडू देणार नाही, खाली सोडू देणार नाही। न्यायचं असेल खालच्या परभणी जिल्ह्याला, त्याने टँकरनं पाणी न्यावं। पाणी हे आमच्या हक्काचं आहे। घरदार गेले, आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहेत, आणि जे जमिनी सध्या जे पाणी आहे ते आमच्यासाठी पिण्यासाठी राखीव ठेवावे, याच पाणी अजिबात सोडू नये। सदर आंदोलन स्थळी केदार वाकडी येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भेट देऊन दुधना धरण ग्रस्त कृती समिती व नागरिकांशी चर्चा केली। माननीय पालकमंत्री महोदय यांनी आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं। आठवडाभरासाठी परिसरातील लोक आक्रमक झालेले होते, नुकतेच संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन केलं होतं। पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर, जिल्हा अधिकारी श्री बिनवडे तर सीईओ श्रीमती अरोरा यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधत आढावा देखील घेतला। यावेळी त्यांनी निम्न दुधना धरणाच्या लिफ्ट इरिगेशनमुळे जवळपास 8,700 हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे। 2,000 हेक्टर क्षेत्र पाईपलाईन केल्यामुळे संचित होत आहे, तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात 1,000 हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे। ऊस, मोसंबी यांच्यासह विविध पिके मोठ्या प्रमाणात आहे।